हाय हॅलो नमस्कार, मी पल्लवी। माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत। आज आपण आलो आहोत फाउंटनला। चर्चगेटपासून अगदी सरळ 5 मिनटं चालत आलात की फाउंटन लागतं, आणि इथे आपण आता उभं आहोत। इथे आहे हुतात्मा चौक, मी दाखवते तुम्हाला। सो हे आहे हुतात्मा चौक। संयुक्त महाराष्ट्र स्थापनेच्या लढ्यात 21 नोव्हेंबर 1955 रोजी जे हुतात्मे झाले त्यांच्या स्मरणार्थ हे संयुक्त महाराष्ट्र समितीने उभारलं आहे स्मारक। आणि हे आय थिंक 21 नोव्हेंबर 1961 रोजी उभारलेलं स्मारक आहे। ओके, तर हे आजूबाजूचा हा परिसर आहे। इथे जर बघत असाल तो आहे हे फ्लोरा फाउंटन। इकडचं जे नक्षीकाम आहे ते अगदी सुरेख आहे। ब्रिटिशांच्या काळात आपलं हे बनवलं गेलेलं आहे। हे बघा, थोड्या वेळाने तिथे येतं फाउंटन, म्हणजे पूर्णपणे इथे पाणी येतं। बंद आहे आय थिंक आता ते, पण ह्या सभोवताली पूर्ण पाणी असतं, म्हणूनच याला फ्लोरा फाउंटन असं म्हटलं जातं। आणि हे आजूबाजूचा परिसर आहे। आपण फाउंटन तर तुम्हाला मी दाखवलंच, पण त्यानंतर तिथूनच पुढे आलात तर किताब खाना नावाचं एक मोठं शॉप आहे। आणि लायब्ररीसारखं म्हणाल तरी, म्हणजे तिथे वाचायला देतात, तुम्हाला परचेस कराल तरच तुम्हाला ते पुस्तक वाचायला मिळतं। सकाळी 10:30 ते 7:30 त्याचा टायमिंग आहे। आणि तिथे ॲक्च्युली नॉवेल्स असतात, हिंदी, इंग्लिश, मराठी आणि गुजराती, पण जास्त इंग्लिश पुस्तकं तुम्हाला तिथे भेटतात। त्याचे काही फोटोज त्यांनी काढायला दिले, पण त्याचं आपण हे घेतलं नाही, व्हिडिओ शूट तिथे केलं जात नाही, त्यामुळे मी ते दाखवलं नाही आहे। पण इथे आलात तर तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे नॉवेल्स, म्हणजे सगळ्या 4 भाषेचे, जसं हिंदी, इंग्लिश, मराठी आणि गुजराती, हे नॉवेल्स तुम्हाला, आणि लहान मुलांसाठीसुद्धा खूप छान पुस्तकं आहे। ते कधी इथे आलात फोर्टला, आणि फाउंटनच्याच अगदी बाजूला हे शॉप आहे किताबखाना, तर तिथे तुम्ही या आणि ती नॉवेल्सचं तुम्हाला वाचायची खूप आवड असेल तर घेऊन जा। सो चर्चगेटला आलो आणि वेस्ट साईड मॉलला नाही आलो असं कधी होऊच शकत नाही। सो आता जस्ट आम्ही मॉल फिरतो आहे, बघूया काय चांगलं दिसतं आहे का ते। सो नेल पेंट, लायनर, मेकअपचं खूप सगळ्या वस्तू आहेत। खूप वेगवेगळ्या शेडमध्ये नेल पेंट इथे भेटलं जातात, खूप सुंदर शेड असते। स्वीटी फाउंडेशन चेक करते, बघूया। आणि ते स्किन टोन वाईज फाउंडेशन देतात, मला आपको लगता है ना यहाँ सैटिस्फाइड मिलता है ना तो स्किन टप कर सकते हैं। ये थोड़ा लाइट हो रही ये, क्योंकि इसके ऊपर जैसे कॉम्पैक्ट वगैरह आ जाएगा ना तो उससे वो जो अंडर शेड है वो कुछ बोलते हैं ना कि ब्लू टोन अंडर शेड। हाँ, पर आपका लाइक ये जो है ना या उसको देख के, विंग्स को देख के बोलते हैं। तो ये मेरा कुछ आपको समझ रहा है क्या? आपको कैसे पता चलता है कि स्किन टोन का है उनके? हाँ, फेस के स्किन टोन का कैसे? ऐसे जो अभी नॉर्मल ऐसे देख के पता चल जाता है, लेकिन ये आप तो हाथ पे कर रहे हो ना, ये लाइक अभी कंसीलर ऐसे यूज करते हैं ना तो उसमें कैसे डिफरेंट डिफरेंट शेड के होते हैं, येलो टोन होता है, पिंक टोन होता है। हाँ, तो उसके लिए इसमें ना अभी आप कभी इनके साथ ट्राई करोगे ना तो येलो टोन के होते हैं ना वो ट्राई करें। ठीक है, पर आपका कैसे
से मेरा पिंक टोन में आता है, मेरा कैसे पर्पल विंग्स है देखो। अच्छा okay. पर्पल और ब्लू डिफरेंस जरा समझ है। अच्छा हाँ देखो मेरे पर्पल और ब्लू है देखो, मतलब तो दोनों आ रहा है। हाँ तो मेरे से कभी कॉम्बिनेशन है, कभी मेरे पिंक शेड में आती हूँ, कभी मैं येलो टोन में आती हूँ। ओके यार तो फिर आप तो कितना मेकअप में डबल नेचुरल, मुझे साउथ इंडियंस नेचुरल में ज़्यादा ये करते हैं, कि ज़्यादा करते हैं। सो त्यांनी सांगताना सांगितलं तुमच्या वेन्सवर तुमचे फाउंडेशन हे केलं जातं, म्हणजे येलोईश असेल ब्ल्यू असेल तर त्याच्यावर ते लोक हे करतात, प्रिफर करतात की कोणतं फाउंडेशन घेतलं पाहिजे। हा एक नवीन आपल्याला एक पद्धत कळली त्यांची फाउंडेशन चूज करण्यासाठी, की हाताच्या वेन्सवरून ती लोक फाउंडेशनचं हे आपल्याला सिलेक्ट केलं जातं। सो काही ट्रेंडिंग क्लोथ्स पण इथे आता आले आहेत, खूप सुंदर आहेत, पाहिले खूप छान आहेत। ॲट लास्ट आपण आता चर्चगेट स्टेशनला आलो आहोत आणि इथे हे असे संध्याकाळचे सगळे गाड्या लागतात, पावभाजी भुर्जी पाव हे पहा, खूप सगळी गर्दी असते इथे। आणि हे बघा इंडियन रेल्वे, हे हेड ऑफिस आहे इंडियन रेल्वेचं। सो अशा प्रकारे आपण चर्चगेट स्टेशनला आलो, चला याच्याबद्दल पण थोडी माहिती दिली, ती आवडली असेल कमेंट करू। थँक्यू वेरी मच।